ते रेल्वेचा कोच होतो. अरे धमाल गेम खेळला आणि महाराष्ट्राची शान राखलेली रिशांक डेवाडिगा. मित्रांनो रिशांकसाठी टाळे वाजवूया. मी ऑडियन्सना म्हणणार यार हम लोग इतने कंजूस तो बिलकुल नाही आहे. महाराष्ट्राचा जो कॅप्टन महाराष्ट्राला गोल्ड मेडल आणि एक हाती जी महाराष्ट्राची महाराष्ट्राचा झेंडा ज्यांनी फडकावला हैदराबादमध्ये त्या रिशांकसाठी एकदा वन मोर टाईम. आमदार साहेब किती स्टारचे स्पोर्ट्स किती पाहिजे आपल्याला प्रो कबड्डीचे स्टार. विशाल माने. विशाल आ यार आमच्या रेल्वेमध्ये होता. विशाल माने साहेब ही सगळी मंडळी अशी आहेत ना फार म्हणजे गुणी प्लेयर्स आहेत आणि तुम्ही खऱ्या अर्थाने एक निमंत्रक म्हणून यशस्वी झालेला आहात की विशाल आलेला आहे. विशाल विशाल के लिए जोरदार तालियां. दॅट्स इट. अरे कोण आहे और कोण आहे. नितीन नितीन निलेश एक डेंजरस कोपरा रक्षक तुम्ही बघता ना याला. यार फिर ताली बजा दो यार बजा दो ताली. निलेश शिंदे माय डियर निलेश शिंदे एक बहुत ही प्यारा बच्चा आया है साउथ सेंट्रल में था. आ जा इधर. और सरदार दमदार होता है तो दमदार तालियां प्लीज. यू मुंबई मधुन खेलत होता. अरे कितनी अच्छी बात है. याच नाव काय. नितीन मदने शिवछत्रपती अवॉर्डी. नितीन मदने जोरदार टाळ्या. सामनाधिकारी तुम्ही चालू करू शकता काय. मी जस्ट याच्यासाठी आकाश. मित्रांनो हा आकाश आहे. नवीनच प्रताप शेट्टीने याला रिक्रूट केलेला आहे. याला आशीर्वादाची आवश्यकता आहे. प्लीज. थँक्यू. प्रताप भाई कुछ छूट गया है क्या. कोई छूट गया है क्या. प्रताप इधर आ जाओ. प्रताप यार हे सगळी मंडळी असतात ना खरोखर प्रभादीकरवाले तुम्ही धन्य आहात की एवढे मोठे प्लेयर्स इथे खेळायला येतात. त्यांचे कोच प्रताप के लिए एक बार जोरदार तालिया. प्रताप सॉरी फॉर टुडेज डिले. हा सायकल आपल्याला घ्यायची आहे. सायकल घ्यायची आहे एक लक्षात ठेवायचं. आणि मित्रांनो हे सगळे प्लेयर्स आलेले आहेत हे बोलवलं कोणी आमदार साहेबांनी. मग आमदार साहेबांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्याबाजी आपण. थँक्यू. रसिको प्रताप शेट्टीने आम्हाला सांगितलेलं आहे की काशीलिंग अडके हा सुद्धा 29th इथे येणार आहे. आणि मित्रांनो इथे जरी स्टार प्लेयर असले तरी ही युनियन बँकसुद्धा काय कमी नाही आहे. तुम्हाला माहिती आहे नोटा डिमोनिटायझेशनच्या वेळी बँकेने किती मोठं श्रम घेतलेलं. भरपूर काम केलेलं बँकेने. जेव्हा नोटबंदी झाली होती तर युनियन बँकेने जो सहभाग घेतला गणेश रेवणे आणि प्रशांत सुर्वे त्यांचे कोच आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण एकदा प्रेमाने टाळे वाजवूया. Union Bank, thank you. प्रत्येक सामन्यावरती जे पर्सनल जाऊन ग्राउंडमध्ये रिपोर्टिंग करतात रणजित दळवी आणि दैनिक सामनाचे मंगेश वरवडेकर आणि इतर सर्व जे प्रेसचे प्रतिनिधी आहेत त्यांना आमदार साहेबांच्या वतीने मनापासून थँक्यू. आणि क्रीडा रसिको रोज अशीच भव्य उपस्थिती पाहिजे. आज उद्घाटनाचा दिवस होता म्हणून आज आपण 10:30 वाजतील पण उद्या असं होणार नाही आहे. उद्या आपण इन टाईममध्ये करू. लॉर्ड्स गार्डन आहे बाजूला जे चरक सोसायटी आहे आणखीन इथे जे बिल्डिंग्स आहेत ते रहिवाशांनी सुद्धा आमदार साहेबांच्या उपक्रमाला हेल्प केलेली आहे त्यांनासुद्धा मी मनापासून थँक्यू बोलतो. आणि हे सामने संपल्यानंतर आमदार साहेब आणि समाधान सरवणकर हे स्वतः उद्याच्या कार्यक्रमाबद्दल आपल्याला सांगतील. कारण की उद्या बीईजी पुणेचा एक जबरदस्त संघ येणार आहे. नासिक आर्मी येणार आहे. इन्कम टॅक्स निलेश सालुंके
निलेश साळुंखे ना, निलेश साळुंखेचा संघ येणार आहे. म्हणजे असे संघ जे बोलावलेले आहेत आमदार साहेबांनी, आणि खास करून प्रभादेवीमध्ये जेव्हा जेव्हा सामने असतात, मी हळू याच्यासाठी बोलतो की 10 वाजून गेलेले आहेत, जेव्हा जेव्हा सामने असतात तर प्रभादेवीकर प्रेक्षक म्हणून सर्व खेळाडूंना लक्षात राहतात. एक डिसेंट ऑडियन्स म्हणून ज्यांची आपण ख्याती बोलतो ते प्रभादेवीतले लोक आहेत. मिसेस बारी, कोई बात नाही, कोई बात नाही.
लकी ड्रॉ चे कूपन्स आपण सांभाळून ठेवायचे आहेत. एलईडी स्क्रीन वरती आपण बघू शकता एक आकर्षक बायसिकल. आज उद्घाटनाचा दिवस होता. थोडासा विलंब झाला असेल पण उद्या सामने आपण 6 वाजता सुरू करणार आहोत आणि आपला सर्वांचा प्रयत्न राहील, ऑर्गनायझिंग कमिटीचा प्रयत्न राहील की 10 वाजेपर्यंत सामने समाप्त झाले पाहिजेत. लकी ड्रॉचे कूपन्स आपण ठेवायचे आहेत. एक बेहतरीन सायकल आपल्याला दिली जाईल. उद्या संध्याकाळी सामने 6 वाजता सुरू होतील आणि प्रेक्षकांना सुद्धा विनंती राहील की आतमध्ये येतेवेळी आपण पाण्याचा ग्लास आणि एक स्नॅक्स आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने घेण्यास विसरायचं नाहीये. सामने संपल्यानंतर माननीय आमदार श्री सदा सरवणकर साहेब, माननीय नगरसेवक श्री सदा समाधान सदा सरवणकर हे उद्याच्या कार्यक्रमाच्या रूपरेषेसंबंधित आपण सगळ्यांना मार्गदर्शन करतील. उद्याची प्लॅनिंग करायची आहे. उद्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप, आर्मीचा संघ, नासिक आर्मी संघ आणि इन्कम टॅक्स पुणे हा संघ येणार आहे.
सुरू असलेला सामना आजच्या दिवसाचा शेवटचा सामना आहे. उद्या संध्याकाळी सामने आपण 6 वाजता सुरू करणार आहोत आणि सर्व प्रेक्षकांनी आपल्या विभागामध्ये तुम्ही मेसेज द्यायचे की आमदार साहेबांचे सामने आमदार चषकाचे अगदी वेळेवरती सुरू होतात. आपल्याला जास्त वेळ प्लेयर्सना पण ताटकळत ठेवायचं नाहीये म्हणून आपण सामने अगदी वेळेवरती सुरू करणार आहोत. सुरू असलेला सामना शेवटचा सामना आहे. सामन्याचा मध्यंतर झालेला आहे. सामने संपल्याबरोबर लगेच आपण लकी ड्रॉ. उद्या सामने आपले 10:15 वाजता संपतील, 10:00 आत संपतील असा आपला प्रयत्न सगळ्यांचा राहील. सर्व संघांच्या व्यवस्थापकांना विनंती राहील की आपण सामने वेळेवरती सुरू करण्यासाठी आम्हाला मदत करा. आज सगळे वेळेवरती आले, इनॉग्रेशनचा डे होता म्हणून थोडस राहून गेलं होतं. क्रीडांगणावरती सुरू असलेल्या सामन्याचा मध्यंतरापर्यंतचा गुणफलक. भारत पेट्रोलियम 24 गुण, युनियन बँक 9 गुण. मध्यंतरापर्यंत 15 गुणांची आघाडी भारत पेट्रोलियम या संघाकडे आहे. उद्या इन्कम टॅक्स पुणे संघातून प्रो कबड्डीचा निलेश सालुंके खेळताना दिसणार. नासिक आर्मी मधून मोनू गोयत हा खेळाडू खेळताना दिसेल आणि बीईजी मधून सुद्धा वेदवीर म्हणून प्रो कबड्डीचा खेळाडू खेळताना दिसणार आहे. क्रीडारसिको, बस एक 20 मिनिटांमध्ये सामने संपतील आणि एकाने सायकल घेऊन जायची आहे. महाराष्ट्र कबड्डी संघाचा संघनायक ज्यांनी हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला गोल्ड मेडल मिळवून दिलं, माननीय आमदार साहेब श्री सदा सरवणकर साहेबांनी एक स्पेशल गिफ्ट देऊन रिशांग डेवाडिगाचा सत्कार या क्रीडांगणामध्ये करणार आहेत. त्याचबरोबर नितीन मदने हा सुद्धा महाराष्ट्र कबड्डी संघाचा एक पार्ट होता. दोघा खेळाडूंचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक आणि स्वागत. त्याबरोबर आमदार साहेबांच्या शुभस्य रिशांक, तुला एक छानस गिफ्ट देऊन एक मस्त सत्कार प्रभादेवीकरांच्या वतीने आमदार श्री सदा सरवणकर साहेब करतील. आमदार साहेबांच्या माहितीसाठी की आपण विसरत असतो की
हैदराबादच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल आपल्या महाराष्ट्र संघाला मिळालं आणि तुमचा आमचा प्रभादे विकार अजिंक्य कापरे युनियन बँकेतून खेळतोय ते मी विसरून गेलो होतो. कुठे अजिंक्य कुठे आहे मला दिसला कसा नाही. ओ हो
सामना संपलेला आहे. बस फक्त एवढंच करायचं की आपले लकी ड्रॉचे कूपन्स आपण आपल्या हातामध्ये ठेवून द्यायचे आहे.